पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये असलेले प्राचीन पिंपळाचे झाड धोकादायक असल्याने त्याची तोड करण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले श्री विठ्ठल मंदिर परिसरात शंभर वर्षाहून अधिक काळ असणारे पिंपळाचे झाड विठ्ठलाच्या परिवार देवतातील मंदिरासाठी धोकादायक ठरत असल्याने गुरुवारी ते तो तोडण्यात आलंय श्री विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिर गणपती व्यंकटेश बाजीराव पडसाळी या ठिकाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या गेल्या आहेत यामुळे त्या मंदिरांना ते झाड धोकादायक ठरत होते हे झाड तोडण्यासाठी पुरातन तो विभागाकडून सूचना देण्यात आल्या होत्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये झाड काढण्याचा विषय मंजूर करण्यात आला त्यामुळे गुरुवारी हे झाड तोडण्यात आलं हे झाड दर्शन रांगेच्या मार्गावर होते यामुळेच सुरक्षेचा भाग म्हणून काही काळ दर्शन रांगेचा मार्ग देखील बदलण्यात आला होता झाड तोडण्यासाठी पंधरा हजार रुपये खर्च करण्यात आलाय त्याचबरोबर झाड तोडणाऱ्यालाच लाकडे घेऊन जाण्यास सांगितले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुलवाड यांनी सांगितले